बोललं की त्यांना भाषण करायला पाठवून द्या. बघू आता काय सुटल्यावरून सोबत सुटत नाही, सहवास सुटल्यावरून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते सुटत नाही. असं की माझ्यासाठीच नव्हे तर ते असलेल्या कधीही शिकणाऱ्या सर्व जन्माचा हा दिवस खूप भावूक दिवस आहे. त्यानंतर कदाचित आपली अशा प्रकारे भेट होईल वा नाही होईल हे मला पण माहीत नाही, पण पण आपल्या सोबत राहतील त्या म्हणजे आपल्या आठवणी, आपल्या गोड कडू आणि खोडकर आठवणी. आपण केलेली मस्ती मजा आणि एकत्र केलेला अभ्यास, पण ते दिवस पुन्हा कधी माघार येणार हे माहीत नाही. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. तुम्हा सर्वांना तर आपल्या शाळेत पहिला दिवस आठवत असेल ना. मला तर अजूनही आठवतो, कारण त्या दिवशी माझ्या डोळ्यात अश्रू आणि भय होतं. पण तुम्हाला माहिती आहे आजही माझ्या डोळ्यात अश्रू आहे, पण त्या दिवशीच्या डोळ्यामध्ये अश्रूमध्ये आणि आजच्या डोळ्यामध्ये अश्रूमध्ये थोडं तरी फरक आहे. कारण त्या दिवशीचे अश्रू हे नवीन शाळा वर्ग आणि शिक्षक आणि नवीन नवीन मुलं पाहून होते. आणि आजचं हे अश्रू शाळेमध्ये इतके नाते बनवले आहेत, ते नात्यांना सोडून जाण्याची वेळ आली आहे. जीव लावले तुझ्यांनी आई वडिलांचा मामाला, जीव लावले तुझ्यांनी आई वडिलांचा मामाला, तसं की दुखवतो सोडून जाताना तुम्हाला. गेली 7 वर्ष आपण सगळ्यांच्या घरात एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, एकत्र खेळलो, ज्ञान घेतले, जीवाभावाचे मित्र भेटले, आई वडिलांप्रमाणे प्रेम मिळाले. अशा या आपल्या हक्काच्या घरातून मनास नसताना देखील बाहेर पडावं लागणार आहे. एक अनोळखीने या ज्ञानाच्या घरात प्रवेश केला. इथे माझी कोणीही नसताना मला शाळेने आपलेसे करून घेतले. भलेही मला शिक्षकांनी शिक्षा दिली असेल, पण ती माझ्याकरिता शिक्षा नव्हती, तर ती माझ्या दिली एक संधी होती. आता शिक्षकांबाबत सांगायचं म्हटलं तर काय, आम्हास लाभले सर्व शिक्षक परत खूप नशिबान मिळाले. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देऊन मडकी बनवतो, शिल्पकार ज्याप्रमाणे उघड उघड दगडापासून सुंदर मूर्ती बनवतो, त्याप्रमाणे ते शिक्षकांनी आम्हाला घडवतो. खरंच तुम्हा सर्व शिक्षकांचे विशेषतः धन्य आहे. मुलांच्या आयुष्यात आई वडिलच नव्हे, शिक्षकांनी सुद्धा आम्हाला आई वडिलांसाठी मार्गदर्शन केले आहे. तुम्हा सर्वांच्या मनापासून धन्यवाद. ते माणूस ते शिकवलं नाही तर आयुष्य कसं जगायचं सुद्धा शिकवलं, तर कळत न कळत माझ्याकडून गैर तुम्हाला क्षमा करा. विशेषतः आणि पात्र गायची मागणी राहते, पण माझ्याकडे या वर्षात खूप चुका झाल्या. असू दे मला, असू वाईट वाटत असेल तर असू दे, बोल बोल मला नाही सर. त्यामुळे माझ्या तुम्हाला खूप त्रास झाला, त्यामुळे मॅडम मला प्लीज माफ करा. शेवटपर्यंत आई आनंदाने राहू आणि आयुष्याच्या त्या पायरीवर ठरवले देह पूर्ण करू. आज आपल्या सर्वांनाही एक छान मित्र शिक्षक आणि वेळमध्ये शाळा सोडून जाईल लागणार आहोत. पण आता वगैरे भेटताना एकच प्रश्न विचारतात, तू मला विसरणार नाहीस ना? भेटलीस तर बोलशील ना, माझी ओळख तू विसरली ना? गाठली तरी आम्ही पण व्यक्तिंबे शिकले, गाठली तरी आम्ही पण व्यक्तिंबे शिकले. आमची तुझ्या मदत तरी आम्ही तुझी लेकरे, आमची तुझ्या मदत तरी आम्ही तुझी लेकरे. देऊळी बळकंठांना तू करी ते प्रतिकाळा, देऊळी बळकंठांना तू करी ते प्रतिकाळा. सर्वांना निराळी माझी सुंदर शाळा, सर्वांना निराळी माझी सुंदर शाळा. अशा प्रकारे या शाळेने आम्हाला फक्त आदर्श विषय शिकवत नाही, तर जगावे कसं हे शिकवले. मला खात्री आहे की शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेविषयी आणि या शाळेच्या शिक्षकांविषयी अभिमान असणार आहे. घेताना आज निरोप शाळेचा आली भरणीय डोळे, घेताना आज निरोप शाळेचा आली भरणीय डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील गाणे, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील गाणे. जब आजादी का वक्त आ गया, जब आजादी का वक्त आ गया, तो पिंजरे से ही प्यार हो गया, तो पिंजरे से ही प्यार हो गया. सुंदर असं दिदीनं आपल्या सर्वांना भावूक केलेलं आहे. खरोखर श्रद्धा दिदीसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवायचे आहे. खरोखर या वर्गाची मी उद्या आधीच केली, सकाळी खूप वेळ झाला होता, परंतु तरीसुद्धा मला राहवलं नाही मॅडम. या मुलांची